लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नवमतदारांचा निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात पोस्टर, बॅनर व सेल्फी पॉईंट अशा विविध माध्यमातून मतदान जनजागृती केली जाणार असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा स्वीपचे नोडल अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी सांगितले. सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित लोकशाहीच्या निवडणूक उत्सव कार्यक्रमाप्रसंगी ठोंबरे बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर, प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव डॉक्टर योगिनी घारे, एनएसएस विभाग प्रमुख डॉक्टर राजेंद्र वडजे, सामाजिक शास्त्र संकुलाचे प्रमुख डॉक्टर गौतम कांबळे, प्राध्यापक अंबादास भास्के, प्राध्यापक बाळासाहेब मागाडे, प्राध्यापिका तेजस्विनी कांबळे, प्राध्यापक मंडलिक यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या निवडणूक साक्षरता क्लब, जिल्हा निवडणूक कार्यालय व वर्शिप अर्थ फाउंडेशन पुणे या संस्थेच्या माध्यमातून नवमतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती विषयक कार्यक्रमांची माहिती एनएसएस विभागाचे डॉक्टर राजेंद्र वडजे आणि जिल्हा समन्वयक सोमनाथ पवार यांनी दिली. तसेच निवडणूक साक्षरता क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना सहभागी विद्यार्थ्यांना विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. निवडणूक साक्षरता क्लबच्या वतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या मतदान जनजागृतीच्या कार्याविषयी कुलसचिव योगिनी घारे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच यापुढेही मतदान जनजागृतीच्या कार्यात विद्यापीठाचे संपूर्ण सहकार्य असेल असे त्यांनी सांगितले.